नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. काय नाव तुमचं? नितीन काशीनाथ शेंडगे. शेंडगे, काय काय मिळालं तुम्हाला जेवणात? भाजी चांगली एकदम मिळायची, मसुरीची भाजी, वरण भात, दोन चपाती, दोन चपाती, एक नंबर बोल. टेस्ट आहे का? टेस्ट आहे. सासवड येथे आज नव्यानं शिवभोजन चालू झालेलं आहे. देशभर कोरोनाचं थैमान आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊन केलेलं आहे. महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन आहे, संचारबंदी आहे, 144 कलम लागू आहे. बाजारपेठा बंद आहेत, कारखाने बंद आहेत, बांधकाम व्यावसायिक सर्व बांधकामे बंद आहेत, रस्त्याची कामं बंद आहेत, छोटे मोठे उद्योग बंद झालेले आहेत, फक्त अत्यावश्यक सेवा चालू आहेत. त्यामुळे अनेक कामगार, अनेक मजूर रोजंदारीपासून वंचित राहिलेले आहेत. ज्यांचा हातावर पोट आहे त्यांना अन्न मिळेल असे झालेलं आहे. गेली 5-6 दिवसानंतर शासनानं हा निर्णय घेतलेला आहे की 5 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये थाळी, 10 रुपयाची थाळी 5 रुपये केलेली आहे. सासवड येथे या ठिकाणी एका बचत गटाच्या वतीनं हा श्री समर्थ स्वयंसहायता बचत गट पारगाव यांच्या वतीनं या ठिकाणी ही सोय करण्यात आलेली आहे. काय नाव तुमचं? गरीब लोकांसाठी शासना मार्फत जेवण ठेवले. शिवभोजन जेवणात काय काय? एक भाजी, वरण, दोन चपात्या आणि भात. तर शासन तुम्हाला किती आणते? 5 रुपयात परवडते काय? शासनाकडून शासनानं 5 रुपये घ्यायला सांगितले, परंतु आमदार संजय जगताप यांनी सांगितले की सर्व जनतेला, की ज्यांना गरज आहे अशा गरजू लोकांना मोफत जेवण द्या, अशा प्रकारचं आमदार स्वतः यामध्ये आर्थिक मदत करणार असल्याचं या महिला बचत गटाच्या महिलेने सांगितलं. नाव काय म्हणलं तुमचं? विमल कैलास बंडल. तुम्ही किती वर्ष या महिला बचत गट चालवत? 6 वर्ष झालं. तर आता हे कधीपासून किती वेळा किती वाजता चालू केलंय? आज तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस आहे. दररोज किती नागरिक येतात जेवायला? काल 110 झाले होते, पहिल्या दिवशी 100 झाले होते, आज आता चालू येत. म्हणजे 2-3 दिवसापूर्वी चालू केले घेतो. बर चांगला प्रतिसाद आहे, म्हणजे लोक भरपूर येतात. आता म्हणणं आहे, तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तुम्ही जे सामाजिक काम करताय, मास्क वाटायचं काम करताय, सॅनिटायझर वाटायचं काम करताय, आमदार संजय जगताप यांचं जे काम आहे ते तुम्ही जोमाने काम चालू ठेवलेले, या बचत गटाबद्दल तुमचं काय माहिती? हा बचत गट आज ऍक्टिव्ह महिला आहेत, ग्रामीण भागाच्या महिला आहेत. तरी आमदार संजय जगताप यांनी बाबा यांना प्रोत्साहन देण्यासाठी बाबा जे थाळ्या होतील त्या थाळ्यांचं जे काय होईल ते आमदार साहेब स्वतः त्याचं बिल पेड करून महिलांना प्रोत्साहन देणार आहेत, आणि जेणेकरून गरीब लोकांना पोटभर जेवण अन्न मिळेल, मोफत मिळेल, मोफत मिळणार आहे. सर सर देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन केलेलं आहे, तोपर्यंत हे मोफत जेवण चालू, तोपर्यंत मोफत आमदार संजय जगताप यांनी जबाबदारी घेतलेली आहे. सामाजिक जाणीव ठेवून अशा प्रकारे आमदारांनी या उपक्रमाला आर्थिक सहाय्य केलेलं आहे. अशा प्रकारे गोरगरीब जनतेला उपाशी राहता येणार नाही. या पुरंदर हवेली मतदारसंघातील एकही नागरिक उपाशी राहणार नाही, भूकबळी जाणार नाही, यासाठी आमदारांनी कसोशीने प्रयत्न चालू केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला त्यांनी या ठिकाणी समर्थपणे कृतिशील अशा प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे. त्यामधून कुठलाही गोरगरीब माणूस वाटसरू असेल किंवा श्रमिक असेल, मजदूर असेल, तो या ठिकाणी भुकेशिवाय किंवा अन्नाशिवाय राहू शकणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद.